सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शेंडगे सरांनी मांडलेली आहे. नव्हे तर हे अध्यासन केंद्र अधिकाधिक लोकाभिमुख विद्यार्थीभिमुख करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना शहीद भगतसिंग यांचे विचार समजावेत या दृष्टिकोनातून त्यांनी परीक्षांचं देखील आयोजन केलेलं आहे. म्हणजे सातत्याने उपक्रमशील असणारं असं हे अध्यासन केंद्र आणि या अध्यासन केंद्राचे संचालक प्रोफेसर सुधाकर शेंडगे सर या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आजचं तिसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असणारे मराठीतील ख्यातनाम विचारवंत अभ्यासक संत साहित्याचे अभ्यासक सन्माननीय प्राध्यापक सदानंद मोरेकर यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या तिसऱ्या पुष्पाच्या अध्यक्षा विद्यापीठाच्या विद्यमान कुलसचिव प्राध्यापक जयश्री सूर्यवंशी मॅडम यांचं देखील मी अध्यासन केंद्राच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. आपणास माहिती आहे की गेल्या 2 दिवसापासनं हा जो विचार यज्ञ सुरू आहे त्याचा प्रारंभ हा 27 तारखेला प्राध्यापक जे एफ पाटील यांच्या स्वातंत्र्यानंतरचे आर्थिक धोरण या विषयाच्या अनुषंगाने झालेला होता. तदनंतर आपण महाराष्ट्रातून देश पातळीवरती पोहोचलो आणि ज्यामध्ये दिल्ली येथील प्रोफेसर चमनलाल यांनी आझादी के 75 साल और भगतसिंग या विषयावरती काल सुंदर असे विचार मांडलेले होते. आज याच पुष्पातील चित्र पुष्प गुंफण्यासाठी जे सन्माननीय अभ्यासक मार्गदर्शक उपस्थित आहेत असे सदानंद मोरे यांच्याविषयी खरं तर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील सर्व भाषा साहित्य संस्कृती तत्वज्ञान या विषयाच्या अभ्यासकांना माहिती आहे. परंतु तरी देखील आमच्या विद्यार्थ्यांना सरांचा काही अल्प परिचय करून द्यावा या दृष्टिकोनातून मी अगदी थोडक्यात सरांविषयीची माहिती सांगणार आहे. सरांचा परिचय खूप मोठा आहे हे तुम्ही जाणता. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये तत्वज्ञान आणि साहित्य किंवा अन्य शाखा यांचा असणारा जो समन्वय आहे तो अतिशय दुर्मिळ झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये तत्वज्ञान विचार या अनुषंगाने सातत्याने अध्ययन करण्याचं कार्य प्राध्यापक सदानंद मोरे सरांनी केलेलं आहे. या पलीकडे जाऊन भारतीय संस्कृती आणि इतिहास या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा सातत्याने त्यांनी अध्ययन केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ज्यांचा आपण जगद्गुरु म्हणून उल्लेख करतो असे संत साहित्यातील कळस असणारे संत तुकोबाराय यांच्या वंशातील असणारे प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे हे पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागामध्ये कार्यरत होते आणि डॉक्टर मोरे हे 2015 साली पंजाबमधील घुमान येथे संपन्न झालेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते. सरांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे परंतु त्यापैकी काही मोजक्या ग्रंथांचा उल्लेख मी या ठिकाणी करू इच्छितो ज्यामध्ये जसं त्यांनी वैचारिक मांडणी केलेली आहे तत्वज्ञानात्मक मांडणी केलेली आहे संत साहित्याच्या संदर्भामध्ये लेखन केलेलं आहे आणि याशिवाय ललित लेखन देखील त्यांनी केलेलं आहे ज्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानावर आधारित असणारं उजळल्या दिशासारखं नाटक आपल्याला सांगता येऊ शकेल किंवा सरांच्या सातत्याने चिंतनाचा असणारा जो काही विषय आहे संत साहित्य या संदर्भामध्ये देखील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत. गीता रहस्याची निर्मिती हा एक सरांचा महत्वाचा ग्रंथ ताटीचे अभंग तुकाराम गाथेचं संपादन
आणि त्याशिवाय अतिशय महत्त्वाचा असा असणारा तुकाराम दर्शन हा एक ग्रंथ आपल्याला सांगता येऊ शकेल. याशिवाय वैचारिक दृष्टिकोनातून जी काही मांडणी केलेली आहे त्यामध्ये महात्मा फुले यांचे राजकीय विचार आणि एक माइलस्टोन असणारा आणखी एक ग्रंथ म्हणजे लोकमान्य ते महात्मा यासारखा असणारा ग्रंथ सरांच्या नावावर आहे. वारकरी साहित्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी सातत्याने लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या या चिंतन मनन लेखन आणि सातत्यपूर्ण संशोधन या सर्वांचं फलित म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. जी पुरस्कारांची यादी देखील जवळपास अर्धशतकाच्या आसपास पोहोचेल एवढी आहे. परंतु त्यापैकी काही मोठे पुरस्कार तुकाराम दर्शन हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाकरिता सरांना साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अन्य 15 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. याशिवाय अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अनंत कानेकर पुरस्कार असेल किंवा राज्य शासनाचे विविध पुरस्कार असतील ते देखील सरांना प्राप्त झालेले आहे. सत्यशोधक मुकुंदराव पुरस्कार किंवा लोकमान्य ते महात्मा हा जो महत्वाचा ग्रंथ आहे या ग्रंथाकरिता देखील 10 पेक्षा अधिक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहे. यामध्ये आवर्जून उल्लेख करावा तो म्हणजे महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले राज्य पुरस्कार असेल किंवा पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शन ना जोशी पुरस्कार असेल यासारखे पुरस्कार आणि त्यांनी सरांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा इतिहास भूषण पुरस्कार हा देखील सरांना प्राप्त झालेला आहे. असं विविध पैलू असणार केवळ तत्वज्ञानापुरतं मर्यादित न राहता संत साहित्यापुरतं मर्यादित न राहता आपलं वाचन चिंतन मनन आणि अखंड संशोधन या सर्व गोष्टींचा परिचय सरांच्या कार्यातून आपल्याला येतो. आणि विशेष म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या विशिष्ट विषयाला वाहून घेणं आणि निष्ठेनं काम करणं ही गोष्ट जशी दुर्मिळ झालेली आहे त्याचा प्रत्यय आपल्या पिढीला आणि आमच्या नंतरच्या पिढीला प्राध्यापक सदानंद मोरे सरांच्या या परिचयाच्या माध्यमातून येतो. मी परत एकदा विद्यापीठ आणि शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राच्या वतीने सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता मी प्रथमतः या 3र्या पुष्पाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त करण्याची विनंती अध्यासन केंद्राचे संचालक प्राध्यापक सुधाकर शेंडगे सरांना करतो. आदरणीय शेंडगे सर नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 5 दिवसीय व्याख्यानमालेच्या 3र्या पुष्पामध्ये मी आजच्या या कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्षा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सन्माननीय प्रोफेसर जयश्री सूर्यवंशी करतो. आणि ज्यांचा परिचय आपणा सर्वांना करून दिला अर्थात सदानंद मोरे हे नाव इतकं मोठं नाव आहे की त्यांचा परिचय अगदी सगळ्या महाराष्ट्राला आहे आणि त्यांचा परिचय करून देण्याची सुद्धा गरज नाही पण औपचारिकता म्हणून आपण तो सर्वांच्या माहितीसाठी करून दिला किंवा नवीन विद्यार्थ्यांसाठी तो केला. ते महाराष्ट्राचे नामवंत वक्ते लेखक आणि थेट तुकारामाचे वंशज तुकारामाचा वसा आणि वारसा सांगणारे डॉक्टर सदानंद मोरे सर यांचेही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र आणि आपणा सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना
शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राने जाणीवपूर्वक या 5 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केलं आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना 75 वर्षाच्या पाठीमागे वळून पाहताना नेमका आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत याचा उहापोह करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि म्हणून परवा आर्थिक धोरणाच्या संदर्भाने आपण विचार ऐकला, काल देशाचं स्वातंत्र्य आणि भगतसिंग यांच्या संदर्भाने आपण प्रोफेसर चमनलाल यांचे विचार समजून घेतले। आणि मला असं वाटलं की स्वातंत्र्य हे फक्त राजकीय अंगाने असत नाही, भगतसिंगांचंही तसं मत नव्हतं। भगतसिंगांना सर्वार्थानं स्वातंत्र्य हवं होतं आणि ते आजपर्यंतही आपण देऊ शकलो नाही। खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठीच ही व्याख्यानमाला या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। आणि म्हणून सांस्कृतिक अंगाने विचार करताना माझ्यासमोर फक्त एक आणि एकच नाव होतं, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर सदानंद मोरे सरांचं। सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं जेवढं काम आहे, नव्हे मी असं म्हणेन की या महाराष्ट्राचं सांस्कृतिक विद्यापीठ म्हणून त्यांचा गौरव आपण केला पाहिजे। इतकं प्रचंड व्यासंग असलेलं हे व्यक्तिमत्व, प्रचंड आवाका असलेलं हे व्यक्तिमत्व। अंबोरे सरांनी त्यांचा परिचय करून देताना आपण पाहिलं की किती समृद्ध ही परंपरा सांगणारं व्यक्तिमत्व आहे। केवळ मी कोणातरी संत तुकारामाचं वंशज आहे इथेच ते थांबले नाहीत, तर ती समृद्ध कशी करता येईल ती परंपरा या दिशेनं त्यांचं मार्गक्रमण निश्चितपणे आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। 32 पुस्तकं आणि जवळपास अर्ध्या शेकड्यापर्यंत पुरस्कार ही त्यांची जमेची बाजू। आणि या सांस्कृतिक अंगाने विचार करत असताना मित्र हो, माझ्यासारखा सामान्य माणूस असा विचार करतो की आपण आपल्या भारताच्या सांस्कृतिक परंपरेविषयी भरभरून बोलत असतो आणि नेमकं आपण या 75 वर्षाच्या कालावधीनंतर जेव्हा आपल्या सांस्कृतिक संचिताचा विचार करू तेव्हा नेमकं आपल्या हाती काय लागतं याचा जेव्हा आपण साकल्यानं विचार करू लागतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आमची संस्कृती खरंच आमची राहिली आहे का, किंवा ती खऱ्या अर्थानं जिवंत आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडू शकतो, असा अनेक विद्यार्थ्यांना तो पडू शकतो। संस्कृतीमध्ये लोककलांचा वाटा खूप मोठा आहे मित्रांनो, याविषयी सविस्तरपणे आदरणीय सर बोलणारच आहेत, पण या सगळ्या सांस्कृतिक कला आमच्या मरणासन्न अवस्थेमध्ये पोहोचताना आपल्याला दिसत आहेत। आपण पाहिलं असेल की या करोनाच्या काळामध्ये अनेक लोककलावंतांनी भीक मागितलेली आहे आणि अनेक कलावंत आपल्या समोर ढसाढसा रडलेले आहेत मित्रांनो, ज्यांनी या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आयुष्यभर, त्या लोकांना आपण असं वाऱ्यावर सोडलेलं आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून आमची जी समृद्ध परंपरा आहे त्याची आमच्या दिवसाची सुरुवात कोणातरी कुडमुडे जोशी एखाद्या वासुदेवानं ज्या दारात येणारा जो पांगुळ होता तो दारात येणारा पोत्राज, आणि आमची लोकगीतांची जी समृद्ध परंपरा आहे ती परंपरा आज कुठे हरवत चालली आहे का, या संबंधानं सुद्धा विचार करण्याची गरज आहे। मित्र हो, आपल्या संस्कृतीमध्ये लोककलांचं सगळ्यात मोठं व्यासपीठ म्हणूया आपण, किंवा सगळ्यात मोठं लोकनाट्य जे होतं ज्याला तमाशा असं आपण म्हणत असू, ते असं ती कला आज लयाला जाताना आपण पाहतो आहोत आणि आपण त्या कलेला लोकाश्रय देऊ शकलो नाही आणि या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये ते सगळं संपून गेलंय आणि ही सगळी माणसं आज वाऱ्यावर आलेली आपल्याला दिसत आहेत। अस्सल लोकगीतांची परंपरा आपण मागे सोडून आता काहीतरी वेगळीच लोकगीतं आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि या सगळ्या लोकगीतावर
बरबटलेल्या लोकगीतावर किंवा काय म्हणू त्याला आपण सवंग लोकगीतावर आमची तरुणाई थिरकताना दिसते. आपण परंपरा मागे सोडली आहे आणि आपण इव्हेंटकडे निघालो आहोत. अर्थात हा जागतिकीकरणाचा रेटा असेल कदाचित, पण आपल्या देशातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील युवकांनी निश्चितपणे विचार करण्याची गरज आहे की आपण प्रत्येक गोष्ट आपण इव्हेंटकडे नेऊ पाहतोय का, या संबंधाने सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. गरबा दांडियाचं जे स्वरूप आज आपण विकृत स्वरूप पाहतो आहोत, आपण दही हंडीचं जे स्वरूप पाहतो आहोत की कुणाचे तरी हस्तक होऊन आपण थिरकतोय काही काळ, पण हळूहळू आपण कुणाच्या तरी दावलीला बांधले जातो आहोत का, या संबंधाने सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मित्रांनो, आमची विवाह संस्था किंवा आमचा जो विवाहाचा जो पारंपरिक जो बाज होता तो मागे सोडून कुठेतरी विवाह सुद्धा आज इव्हेंटच्या दिशेनं जातोय, जाताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, इवन मी असं म्हणेन की आदरणीय सर ज्या क्षेत्रामध्ये काम करतात, वारकरी संप्रदायाची जी समृद्ध परंपरा ज्ञानदेवापासून तुकारामापर्यंत आणि अलीकडे ती सुरू आहे, परंतु या परंपरेमध्ये सुद्धा ही दिंडी जी आहे त्या दिंडीमध्ये आपल्याला 10 लाख भाविक 12 लाख भाविक जमा झालेले दिसतात, परंतु ती दिंडी सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटचा एक भाग होऊ पाहते का, या संबंधाने सुद्धा आपल्याला वातावरण दिसतंय. नव्यानं आपण अनेक उत्सव आणि सण सुरू केली आहेत. आपल्या मूळ सणांचं स्वरूप आपण विकृत करून पुढे कुठेतरी एका वेगळ्या दिशेने जातोय का, हा विचार सुद्धा आपल्याला या अनुषंगानं करावा लागेल की आपण नव्यानं व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस किंवा मातृदिवस, पितृदिवस, जन्मदिवस, आणि तो जन्मदिवस सुरू आपण इतरांचं अनुकरण करता करता, मोठ्या लोकांचं अनुकरण करता करता छोट्या छोट्या घरामध्ये सुद्धा आज वाढदिवस साजरे होऊ लागलेले आहेत. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही, पण हे वाढदिवस साजरे करत असताना आम्ही आमची दिवा लावण्याची जी परंपरा आहे ती आम्हाला हा संदेश देत होती की ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आणि एक दिवा दुसरा दिवा पेटवू शकतो, पण विजलेली मेणबत्ती नेमका कोणता संदेश आम्हाला देते आम्ही इथेच थांबलो नाही, तर अलीकडे अनेक वर्तमानपत्रामध्ये अनेक वाढदिवसाच्या दिवशी अनेक युवकांनी आपल्या मोठेपणा खातर किंवा आपलं प्रदर्शन करण्यासाठी तलवारीनं केक कापलेले सुद्धा आपण पाहिले. मित्रांनो, म्हणजे नेमकं आपण कोणत्या दिशेनं चाललो आहोत याचा सुद्धा विचार करायला आपण शिकलं पाहिजे. आणि माझं सांगणं आहे आजच्या या युवकांना, जे भगतसिंगांचे पाऊल होऊ इच्छित आहेत त्या सगळ्या युवकांना, या निमित्तानं माझं एक आव्हान आहे की आपली जी समृद्ध परंपरा आहे त्या समृद्ध परंपरेमध्ये मातृदेव भव पितृदेव भव हे आधीच आपल्याला किती दिवसापासून सांगितलेलं आहे, आणि ती आमची एक संस्कार शाळा आहे, ती आपण बंद होऊ देता कामा नये. गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरावाली आमची परंपरा आहे, ती बंद होता कामा नये. आणि त्या ती दिशा जर आपण सोडून भरकटलो तर मला माहित नाही आपली आपण कुठे नेमके पोहोचू शकू. या अनुषंगानं निश्चितपणे सदानंद मोरे विचार मांडतील. मला आपल्या सर्वांना हे सांगायचंय किंवा हे अधोरेखित करायचंय की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये सर्वांगानं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण विकासच्या दिशेने किंवा प्रगतीच्या दिशेने जात आहोत की आपण अधोगतीकडे मार्गदर्शन करतो आहोत, याचा सुद्धा उहापोहा आपल्याला करावा लागणार आहे. आणि मला वाटतं त्याचाच हा खटाटोप आहे 5 दिवशीय व्याख्यानमाला आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि आजच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी महाराष्ट्राचं एक मोठं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. सरांनी अत्यंत सहर्ष आपलं निमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. मनापासून अध्यक्ष आणि आदरणीय वक्त्यांचं स्वागत करतो, आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण अतिशय महत्वाचे विचारप्रवण असे मुद्दे मांडलेले आहेत. मी अधिक वेळ न घेता आदरणीय प्राध्यापक सदानंद मोरे सरांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राची
स्वातंत्र्यानंतरची सांस्कृतिक वाटचाल या विषयावरती आपले विचार मांडावेत. आदरणीय मोरे सर, धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि आजच्या व्याख्यानाच्या अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई सूर्यवंशी, शहीद भगतसिंग अध्यासनाचे संचालक सुधाकरराव शेटगे, आमचे मित्र कैलासराव, आणि या ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सगळे, सर्वप्रथम शहीद भगतसिंग अध्यासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या पाच दिवसीय व्याख्यानमालेत मला व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी संबंधित सगळ्यांचे आभार मानतो. आणि स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षामध्ये आपण काय केलं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कशी वाटचाल झाली, याचा एक लेखाजोखा किंवा याचं सिंहावलोकन करण्याचा उपक्रम अध्यासनानं घेतला हातामध्ये, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा अभिनंदन करतो. मी महाराष्ट्राची वाटचाल स्वातंत्र्योत्तर 75 वर्षांमध्ये सांस्कृतिक वाटचाल या विषयावरती आज बोलणार आहे. आता या विषयावरती बोलताना मला एक गोष्ट सांगायला पाहिजे. माझा परिचय करून देताना काही पुस्तकांचा माझ्या उल्लेख झाला. मी आता जेव्हा स्वतः त्या पुस्तकांच्याकडे वळून बघतो, मागे वळून बघतो, तेव्हा एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात येते की जेव्हा मी ती लिहित होतो तेव्हा आपल्याला अमुक अमुक करायचं आहे आणि हे आपलं कॉन्ट्रीब्युशन होणार आहे असं काही माहिती नव्हतं. मी ते सहजपणे लिहित गेलो. पण आता मला नक्की म्हणता येतं की माझं जे पुस्तक पहिल्यांदा मी जे लिहिलं ते तुकाराम दर्शन होतं. आणि तुकाराम दर्शनचं सबटायटल ज्याला म्हणतो आपण ते असं होतं की महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे तुकाराम केंद्रित पुनर्लेखन. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे तुकाराम केंद्रित पुनर्लेखन. आणि त्यामध्ये मी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की संत तुकाराम महाराज हे मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी ठेवून, त्यांना केंद्रस्थानी ठेवून आपण महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास सांगू शकतो, लिहू शकतो, म्हणजे आर्टिक्युलेट करू शकतो. आणि ते करायचा प्रयत्न मी केला, तसं करायचा प्रयत्न मी केला. पण म्हणजे ते पुस्तक जे आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांचं नाव आहे तुकाराम दर्शन, पण वस्तुतः ते पुस्तक असं तुकाराम महाराजांच्या संबंधीचं पुस्तक नाही. मला तिथे महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल काहीतरी सांगायचं आहे, म्हणून ते सांस्कृतिक संदर्भाचं पुस्तक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, विशेषतः महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल. त्याच्यानंतर दुसरं माझं जे पुस्तक, याचाही उल्लेख झाला, लोकमान्य ते महात्मा, हे मी कसं लिहिलं. आता लोकमान्य ते महात्मा हे लोकमान्य टिळक हे पुढारी होते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे, आणि लोकमान्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा महात्मा गांधींनी घेतली. आता ही वर्गवर पाहता एक राजकीय घडामोड दिसते तुम्हाला, स्वातंत्र्याचा लढा ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये वगैरे वगैरे या राजकीय गोष्टी आहेत. तिथे अगोदर टिळकांचं नेतृत्व राजकीय क्षेत्रामधलं वाटतं ना, आणि अर्थात नंतर गांधींचं. आणि मुद्दा काय होता की ह्या नेतृत्वाचं संक्रमण जेव्हा झालं, म्हणजे टिळकांच्या कडनं गांधींकडे जेव्हा सूत्र गेली या चळवळीची, स्वातंत्र्याच्या राजकीय चळवळीची असं म्हणायला आपण, तेव्हा नेमकं काय झालं, आता हे मी जे विचारतोय त्या पुस्तकातही विचारलं, पण नेमकं काय झालं, हे स्थित्यंतर कसं झालं, हा प्रश्न
वर्करनी राजकारण राजकीय आहे, पण प्रत्यक्षात त्या स्थित्यंतराचा महाराष्ट्राच्या एकूण संस्कृतीवरती एवढा परिणाम झाला की ते सांस्कृतिक स्थित्यंतर ठरलं एक प्रकारचं. म्हणजे महाराष्ट्रातल्या, कारण माझी संस्कृतीची व्याख्या तुम्हाला सांगतो अशी आहे की संस्कृती ही फार व्यापक आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे. माणसाच्या जगण्याची शैली म्हणजे संस्कृती, एवढंच मी थोडक्यात सांगेन. आणि मग त्यात व्यापकपणा आपोआप येतो, किती म्हणजे कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे किंबहुना कोणत्या गोष्टी बाहेर टाकायचं असंच विचारलं पाहिजे, इतक्या समाविष्ट होतात. म्हणजे समाविष्ट होणाऱ्या खूप आणि ज्या नसतील होत त्या थोड्या, असा प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की ते लोकमान्य ते महात्मामध्ये मी कशा कशाचा विचार केला नाही, त्याच्यामध्ये राजकारण तर आलं, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली नाट्यसृष्टी आली, महाराष्ट्रातला तमाशा आला, कीर्तन आली, प्रवचन आली, पुराण आलं, सिनेमा आला, नीतीशास्त्र आलं, कपडे लत्ते आले म्हणजे पोशाख आला, खाद्यपदार्थ आले, म्हणजे काय आलं नाही ते सांगा, पण म्हणजे संस्कृती आली ना. त्यामुळं मी असं म्हणू शकतो की ही दोन्ही पुस्तकं माझी नावावरून जरी वेगळ्या प्रकारची वाटत असली, बऱ्याच लोकांना असं वाटेल की तुकाराम दर्शन म्हणजे काहीतरी अध्यात्माचं पुस्तक आहे, काहींना असं वाटेल की लोकपण्य ते महात्मा म्हणजे राजकारणाचं पुस्तक आहे, पण वस्तुत ती पुस्तकं ही महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलची पुस्तकं आहेत. त्यानंतर मी तिसरं एक पुस्तक लिहिलं, त्याचा काही उल्लेख परिचय झाला नाही आणि काही त्याची गरज पण नाही, सगळ्या गोष्टी सांगायची आवश्यकता नसते, पण या संदर्भात मी सांगतोय आता स्वतःहून की महाराष्ट्र नावाचा जो फेनॉमिनन आहे की ज्याला आता 60 वर्ष पूर्ण होत आहेत, हिरक महोत्सव आपण म्हणतो त्याला, त्याला 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2010 साली 60 वर्ष पूर्ण, 50 वर्ष पूर्ण झाली होती, म्हणजे तो सुवर्ण महोत्सव होता. तर त्यानिमित्ताने मी गरजा महाराष्ट्र नावाचं एक पुस्तक लिहिलं की त्याच्यामध्ये सातवाहन काळापासून तर आत्तागायत महाराष्ट्राची दळणघडण कशी झाली, तर तो सुद्धा मुद्दा सांस्कृतिकच आहे लक्षात घ्या. आणि व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण पण येतं, संस्कृती हा शब्द फार व्यापक आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे माणसाचं जगणं ज्याला म्हणतो आपण, त्या सगळ्या जगण्याला कवेत घेणारा शब्द म्हणजे संस्कृती. सगळ्या जगण्याला कवेत घेणारा शब्द म्हणजे संस्कृती, एवढं मी निश्चितपणे सांगेन. जसं भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, एक शब्द वापरतायत मुद्दाम की अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. की ईश्वर कुठे कुठे तुम्हाला पाहता येतो, तर ईश्वर सर्वव्यापी आहे, म्हणजे तुम्हाला सर्व ठिकाणी पाहता आला पाहिजे, त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. म्हणजेच जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीती. तसं संस्कृतीचं आहे, जेवढी जीवनाची व्याप्ती एवढी संस्कृतीची व्याप्ती. म्हणून खूप व्यापक विषय तो आहे. आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण दोनदा लिहिलं, एक तुकाराम केंद्रित विचार केला मराठी संस्कृतीचा, दुसरा मराठी संस्कृतीच्या स्थित्यंतराचा विचार टिळक आणि गांधी या दोघांच्या संदर्भात केला, द्विकेंद्रित विचार केला. आणि मग तिसऱ्या वेळेला मी एकूणच महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली याचा विचार महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र या ग्रंथातनं केला. आणि आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे की आता चौथं एक पुस्तक माझं येतंय आणि त्याचाही संबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आहे. तर तो कसा आहे, त्या पुस्तकाचं तुम्हाला नाव सांगतो, महाराष्ट्राची लोकयात्रा. महाराष्ट्राची लोकयात्रा या शब्दानं मला काय अभिप्रेत आहे की राजकीय इतिहास लिहिला जातो परंतु सामाजिक इतिहास लिहिला जात नाही. आणि विशेषतः सामाजिक मूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी जो संघर्ष होतो त्याचा विचार चवळीतले लोक वगैरे करतात, नाही असं नाही, परंतु तो आता उदाहरणार्थ आपल्या सिलेबसचा विषय नाही होत. म्हणजे राजकीय स्वातंत्र्यासाठी आपले जे लोक लढले 57 पासून तर थेट आपण आत्ताच्या 47 पर्यंत म्हणतो, नाविकाच्या बंडापर्यंत म्हणतो, मग मध्ये टिळक गांधी वगैरे सगळी मंडळी तिथे आली, त्यांचा आपण विचार करतो त्या इतिहासाचा. परंतु याच दरम्यान समाज सुधारकांनी जे प्रयत्न केले आणि विशेषतः कशासाठी प्रयत्न केले, स्वातंत्र्य हे आपण राजकीय मूल्य मानतो आणि समता हे सामाजिक मूल्य मानतो मुख्यत्वे.
आणि त्या दोन मूल्यांचा मग संबंध काय असा प्रश्न येतो. तर त्या समता नावाचं मूल्य त्याची कशी चर्चा झाली, त्यासाठी काय संघर्ष झाला महाराष्ट्रात ज्ञानेश्वर नामदेव चक्रधरांच्या काळापासून तर आजता गायत, त्याचा संपूर्ण आढावा मी या गरजा महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राची लोकयात्रा या ग्रंथात घेतलेला आहे. म्हणजे तो मराठी संस्कृतीचाच एक चर्चा करणारा ग्रंथ आहे. तर असं हे चतुष्टय ज्याला म्हणता येईल ते मी महाराष्ट्राच्या संस्कृती संबंधी लिहिलेलं आहे, कारण तो माझ्या आवडीचा विषय आहे. एक लक्षात घ्या की आमचे मित्र डॉक्टर रमेश वरखेडे यांनी धुळ्याला कासववाणी मराठी अध्ययन केंद्र हे या नावाची एक संस्था स्थापन केली होती. कॅनडामधले डॉक्टर वाणी म्हणून गणिताचे प्रोफेसर होते, त्यांनी त्याला भरघोस देणगी वगैरे दिली, आर्थिक मदत केली. आणि त्या संस्थेचं उद्दिष्टच मुळात मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती यांचा विचार करणं हा होता. आणि मी त्याच्यामध्ये पहिल्यापासून सामील झालो होतो. म्हणजे रमेश वरखेड्यांची मेहरबानी की त्यांनी मला त्यासाठी काबिल लायक योग्य समजले ते मला, आणि त्याचा समाविष्ट करून घेतला. आणि ते जे त्यांचं नियतकालिक होतं श्रीवाणी म्हणून, त्याचा मी काही वर्ष संपादक होतो. आणि तिथे हेच आम्ही पाहत होतो की मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती. आणि वारकरी संप्रदायाकडे तरी मी कसा बघतो, एक सांप्रदायिक म्हणून जे काय असेल माझं उत्तरदायित्व वगैरे वगैरे ते असेल, पण एरवी माझ्या दृष्टिकोनातून तो मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. म्हणून मी जेव्हा वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत असतो त्यासंबंधी बोलत असतो तेव्हा खरं तर मी मराठी संस्कृती संबंधीच बोलत असतो. आणि काय असेल तो एक ध्यास माझ्या मनामध्ये पहिल्यापासून तो होता. आणि आता हा योगायोग म्हणायचा की त्याचीच एक शेवटची फलनिष्पत्ती म्हणायची मला माहित नाही, पण मला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा अध्यक्ष केला. तर मला खूप गोष्ट ती समाधान देणारी वाटली. बाकी आणखीन कुठलं पद वगैरे वगैरे तुम्हाला गोष्ट सांगायला हरकत नाही की 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली आणि सगळी सूत्र यशवंतराव चव्हाणांच्या हातामध्ये आली आणि यशवंतराव आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं फार चांगलं होतं. तर त्याच वेळेला यशवंतरावांनी असं ठरवलं की या साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना करायची आणि विश्वकोश मंडळ काढायचं. तर त्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी अत्यंत पात्र ग्रस्त होते, दुसरं कुणी क्लेमच करू शकत नव्हतं त्या काळात ते असताना. पण त्याचबरोबर अशा काही जागा असायच्या त्यावेळेला विशेषतः राज्यसभेवरती, लोकसभेवरती नाही, शास्त्री बुवा हे काही निवडणूक लढवणारे ग्रस्त नव्हते. तर त्या राज्यसभेवरती राष्ट्रपतीकडून नियुक्ती होऊ शकते दरवर्षी दर काय त्या पॅटर्न प्रमाणे जे काय असेल. तर म्हणून त्यांनी शास्त्री बुवांच्याकडे निरोप पाठवला की तुम्हाला या राज्यसभेवरती अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून जाणं आवडेल की या ठिकाणी आपण हे जे नवीन मंडळ स्थापन करतोय साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्वकोश मंडळ त्याचा अध्यक्ष होणं आवडेल. तर शास्त्रीबुवांनी सांगितलं की मला राज्यसभेचा सभासद होण्यात स्वारस्य नाही, मला या मंडळाचा अध्यक्ष करा. म्हणजे एवढं त्या गोष्टीला महत्व एवढंच मला सांगायचं आहे. आणि म्हणून त्याचं जे अध्यक्षपद माझ्याकडे आलं ते कदाचित मी संस्कृतीचा असा विचार सातत्यानं गेले कित्येक वर्ष करतोय त्यामुळे सुद्धा ते शक्य झालं असेल असो. तर अशा प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे एवढं मला फक्त सांगायचं होतं आणि त्याचा पुरावा म्हणजे हे चतुष्टय. तर असो, मुद्दा काय आपला की 75 वर्षातली महाराष्ट्राची सांस्कृतिक महाराष्ट्रामधील सांस्कृतिक परिवर्तन वाटचाल, खरं म्हटलं आपण वाटचाल शब्द वापरला चांगला शब्द आहे. आता आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र शब्द येतो. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे फार वेळ नाहीये, मला संक्षेपाने सांगावं लागतील बऱ्याचशा गोष्टी. एक लक्षात घ्या की भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण साजरी करतोय, म्हणजे 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र हा भारताचाच भाग आहे. पण 47 साली महाराष्ट्र होता का भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा? तर 47 साली भारतामध्ये महाराष्ट्र नावाचा प्रांत नव्हता. मग काय होतं? मुंबई राज्य होतं आणि ते खूप म्हणजे ब्रिटिशांचं राज्य स्थापन झाल्यापासून जवळजवळ आपण म्हणू शकतो की मुंबई नावाचं राज्य आहे आणि त्याची फार मोठी व्याप्ती होती. म्हणजे कराची पासून तर कारवार पर्यंत कल्पना करा केवढा मोठा पट्टा येतो. म्हणजे कराची म्हणजे तिथे म्हणजे आता तो नंतर पाकिस्तानात भाग गेला
पण तिथे मुस्लिम धर्माचे लोक जास्त आहेत, तिथे सिंधी लोक होते जे इकडे आले नंतरच्या काळात, फाळणीनंतर. मग मध्ये गुजरात आला, तिथे गुजराती भाषा बोलणारे लोक. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रात येतो, मराठी बोलणारे लोक. त्याच्या खाली जातो आपण, कर्नाटकात वगैरे कन्नड वगैरे बोलणारे लोक सापडतात, जे कारभाराचा विचार करतो तेव्हा. तो एवढा मोठा असा मुंबई प्रांत होता 47 पूर्वी. मग 30 दरम्यान काय झालं, त्यातला कराची भाग बाजूला काढला गेला. ती मुस्लिम लीगची मागणीच होती की आम्हाला हे वेगळं पाहिजे, सिंध प्रांत वेगळा पाहिजे म्हणून. हे सिंध मुंबई प्रांताचा भाग होता. मग आता राहिला कुठला, तो गुजरात आणि त्याच्या खालचा म्हणजे महाराष्ट्र वगैरे वगैरे भाग, तर तो मुंबई प्रांत होता. 47 जेव्हा आपण स्वतंत्र झालो तेव्हा मुंबई नावाचं राज्य होतं. त्या मुंबई राज्यामध्ये बाळासाहेब खेर हे त्याचे मुख्यमंत्री, तेव्हा त्यांना प्रधान म्हणायचे, पंतप्रधान म्हणायचे होते. 37 काँग्रेसची काय म्हणतात त्याला मिनिस्ट्री, म्हणजे काँग्रेसच्या अगोदर एक छोटी आघाडी होती तिथे त्या काळामध्ये. कुपर आणि मंत्रिमंडळ या मंडळींचं होतं काही काही काळ, मग काँग्रेसचं आलं. तर ते 47 होतं, आणि 47 नंतर सुद्धा तीच रचना राहिली. आणि 50 नंतर, 1950 नंतर संयुक्त महाराष्ट्राचं वारं व्हायला लागलं, कारण भाषावार प्रांत रचनेची कल्पना मान्य केली भारत सरकारनं. मग असं असेल तर महाराष्ट्र म्हणजे मराठी बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र झाला पाहिजे, इंग्रजी गुजराती बोलणाऱ्यांचा गुजरात झाला पाहिजे, अशा मागण्या आपोआप यायला लागल्या. आणि महाराष्ट्राचे लोक त्याच्याबद्दल आग्रही होते, गुजरातचे लोक तितके आग्रही नव्हते. त्यांचा फायदा होता हे एकत्र असण्यामध्ये मुंबई राज्यामध्ये, कारण मुंबईमधल्या उद्योगधंद्यावरती त्यांचं प्रभुत्व. मग ती चळवळ वगैरे झाली आणि आपण बघतो की त्यावेळेला शेवटी 57 आणखीन एक काही पुनर्रचना झाली. मुंबई ते द्विभाषिक लोक वगैरे त्याला म्हणायला लागले. मग मधल्या काळामध्ये बाळासाहेब खेरांच्या ऐवजी मोरारजी देसाई मुख्यमंत्री झाले. 57 यशवंतराव चव्हाणांच्याकडे सूत्र गेली, तरी मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालूच राहिली. आणि शेवटी 1960 त्याला यश मिळालं, त्या चळवळीला यश मिळालं आणि प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मग आता आपण ज्या वेळेला महाराष्ट्राची संस्कृती म्हणतो तेव्हा आपल्याला राजकीय सीमा ओलांडून थोडासा विचार केला पाहिजे, कारण 47 सुद्धा सिंध आधी सोडला, गुजरात सोडला, दक्षिणातला काही भाग सोडला, महाराष्ट्र नावाची गोष्ट ही होती. आणि कुठल्या स्वरूपामध्ये होती, तर एक भाषिक आयडेंटिटी म्हणून होती. आणि आता मला एक विधान करू द्या की कल्चरल आयडेंटिटी, सांस्कृतिक ओळख, सांस्कृतिक अस्मिता ही मुळातली भाषिक आयडेंटिटी, भाषिक ओळख, भाषिक अस्मिता असते. भाषेशिवाय संस्कृती शक्य होत नाही. संस्कृतीला खूप अंगोपंग आहेत, मी पाहिलं, अवघाची मी सांगितलं तुम्हाला, आपण पाहिलं. पण त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेस ज्याला म्हणता येईल की ज्याच्यामुळे संस्कृती शक्य होते, कारण मी म्हणालो की जीवनाला जी व्यापून असते, जीवनाच्या अंगोपंगांना व्यापून असते संस्कृती, ती कशातून व्यक्त होते मुख्यत्वे, तर तो व्यवहार कोणता, तर तो भाषेचा व्यवहार असतो. म्हणून भाषा ही मुख्य. त्यामुळे मराठी संस्कृतीचा विचार करताना आपल्याला पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या राजकीय चळवळीचा विचार करावाच लागतो, आपण तो टाळू नाही शकत. तर मग तिथे ते सगळं काय व्हायचं, ते महाभारत झालं अक्षरशः, तुम्हाला सांगतो त्याचं, त्याच्यात आपल्याला तपशिलात जायचं नाही. पण तेव्हा ते होत असताना काय होती महाराष्ट्राची नेमकी सांस्कृतिक वगैरे वगैरे परिस्थिती, आता हे मी तुम्हाला सांगतो की 47 आपण स्वतंत्र झालो आणि त्या साधारणपणे काळामध्ये तो जो संक्रमणाचा काळ होता, आता तुम्हाला सांगतो मी की नाटक नावाची गोष्ट, महत्वाचा मुद्दा सांगतोय की मराठी संस्कृतीचा एक तो फार महत्वाचा भाग मानला जातो. महाराष्ट्रातल्या लोकांची काही वेडं आहेत असं लोक म्हणतात, त्याच्यातलं एक नाटक हे वेड आहे. तर हे रंगभूमी नावाची जी चीज आहे ती महाराष्ट्रातल्या लोकांनी 19व्या शतकाच्या मध्यापासून जोपासली होती. अगोदर ती गद्य रंगभूमी होती. गणपतराव जोशींसारखे महान नट ज्यांनी पूर्ण शेक्सपियर तोलला महाराष्ट्रामध्ये झाले. नंतर गद्य नाटकाचा बाद, जरा नाट्याचा बाद थोडा मागे पडला आणि संगीत नाटक पुढे आलं. संगीत नाटक कसं पुढे येतंय, कारण त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडनं उत्तर हिंदुस्थानी संगीत म्हणजे ख्याल संगीत आलं.
पंडित इचलकरंजीकर ज्यांना म्हणतो आपण, बाळकृष्णभाऊ इचलकरंजीकर, ते त्याचे जनक मानले जातात. ग्वाल्हेर घराण्याची मूर्तमेढ त्यांनी महाराष्ट्रात केली. मग हे जे संगीत तिथे आलं ते संगीत नाटकात घुसलं आणि संगीत नाटक नावाचं एक वेगळंच रसायन मराठी संस्कृतीमध्ये पुढे आलं. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतो की किर्लोस्कर नाटक मंडळीच्या अगोदर त्यांनी फार मोठी कामगिरी केली. बालगंधर्व हे जे प्रातिनिधिक मानतो आपण संगीत रंगभूमीचे महाराष्ट्रातल्या, ते अगोदर त्या याच्यामध्ये होते, किर्लोस्कर मध्ये होते. मग ते पुढे स्वतंत्र झाले, त्यांनी वेगळी कंपनी काढली आणि मग पुढचा जो काळ आहे तो नाटकामधला तो गंधर्व युग म्हणूनच ओळखला जातो. आणि त्याच काळात महाराष्ट्रामध्ये संगीताचाही विकास होत होता. आणखी काही मंडळी आली उत्तरेकडनं महाराष्ट्रात मुक्काम केला. अल्लादिया खां जयपूर घराण्याचे, ते कोल्हापूरला स्थायिक झाले. मुंबईमध्ये काही लोक, आता मुंबई तर सगळ्या देशाचीच राजधानी होती म्हटलं तरी चालेल, सांस्कृतिक राजधानी असं आपण म्हणू शकतो आणि औद्योगिक मुख्यत्वे करून. तर तिथे तुम्हाला दिसेल की महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारे संगीताचा आणि संगीताला लगटून संगीत रंगभूमीचा विकास झाला आणि मराठी संस्कृतीचं फार मोठं ते आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आज सुद्धा शास्त्रीय संगीतातले दिग्गज जे गायक आहेत विशेष करून ते महाराष्ट्रात निर्माण झालेले आहेत. सगळ्या घराण्यांना महाराष्ट्राने आश्रय दिल्याचं आपल्याला दिसतं. पुढे संगीत नाटक मागे पडलं पण संगीत राहिलं, शास्त्रीय संगीत विशेषतः. हा सुद्धा आपल्याला मुद्दा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीचा विचार करताना विचारात घ्यावा लागतो, म्हणजे चर्चा करताना विचारात घ्यावा लागतो. तर मग ते गंधर्व युग जे आहे म्हणतो आपण त्याला, साधारणपणे 1930 पर्यंत गंधर्वांची चलती होती. तपशील सांगायची गरज नाही, आपल्या अनेक लोक जाणकार आहेत, आपल्याला माहिती आहे. पण त्याच दरम्यान काय झालं, त्याच दरम्यान महाराष्ट्रात म्हणजे भारतामध्ये चित्रपट नावाची गोष्ट हळूहळू इंट्रोड्यूस व्हायला लागली, चित्रपट. आणि त्या चित्रपटामध्ये आपण निश्चितपणे बघतो की ते जास्त व्यापक माध्यम होत, जास्त अपिलिंग होतं, त्याची आवाहन क्षमता प्रेक्षकांना जास्त होते. आणि त्यामुळं आपोआपच काय प्रकार झाला, त्यामुळं आपोआपच मागे पडायला लागली आपली संगीत रंगभूमी आणि चित्रपट व्हायला लागले. अगोदर ते मुकपट होते, मग ते बोलपट झाले. आणि 47 साली जेव्हा महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला आणि भारताबरोबर महाराष्ट्र सुद्धा स्वतंत्र झाला, त्या दरम्यान आपण बघतो की या रंगभूमीचं एक पुनरुज्जीवन करायचा एक प्रयत्न झाला. 100 वर्ष पूर्ण झाली होती मराठी रंगभूमीला. मुंबईत एक फार मोठाचा एक महोत्सव घेण्यात आला की ज्याच्यात त्या काळात हयात असणाऱ्या सगळ्या दिग्गज कलावंतांनी काम केलं. त्याच्यामध्ये बालगंधर्व होते, सगळ्यात जुन्या आठवणी जागा झाल्या. तर तो एक फार महत्वाचा, आता इव्हेंट शब्द वापरतो मी, आत्ताच्या अर्थाने वापरत नाही, म्हणजे आता तो खूप थ्रिलर स्तरावरती आलेला आहे तसं मला म्हणायचं नाही, पण खरोखर ती मोठी घटना होती. तो एक प्रयत्न झाला. परंतु मी असं की तो प्रयत्न ठीक आहे, म्हणजे लोकांना एक आशा पल्लवी झाल्या लोकांच्या की अरे खरंच असं परत एकदा संगीत रंगभूमीला चांगले दिवस येतील, परंतु तसं काही घडलं नाही. आणि आपण बघतो की पुढे संगीत रंगभूमी मागे पडली, रंगभूमी टिकली, वेगळ्या पद्धतीने रंगभूमी टिकली असं आपल्याला, रंगभूमी टिकलेली आहे. आता ही रंगभूमी टिकवण्यासाठी कुणी काम केलं, खूप पंडितांची नाव घेता येतील, परंतु दोन नावं मला तुम्हाला सांगायची आहेत. एक म्हणजे मामा वरेरकर आणि दुसरं म्हणजे आचार्य आत्रे. या दोघांचंही फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आत्र्यांचं तर खूपच आपल्याला दिसतं. पडत्या काळामध्ये रंगभूमीच्या त्यांनी रंगभूमी सावरण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना सुद्धा सिनेमाचं आकर्षण निर्माण झालं आणि ते त्या प्रांतात उतरले की ज्या काळात शांताराम बापूंच्या सारख्या प्रभात कंपनीला सुद्धा, म्हणजे प्रभात कंपनी आली होती पुढे, एक ठिकाण होत महाराष्ट्राचं महत्वाचं, म्हणजे पुणे आहे, कोल्हापूर आहे, तिथे हे सगळे चित्रपट निर्माण व्हायचे आणि आत्रे त्यात शिरले आणि आत्र्यांनी अनेक सिनेमा निर्माण केले. पण मला दोन सिनेमांची नाव घ्यायची आहेत महत्वाची, की मी 50 आसपासची स्वातंत्र्योत्तर काळामध्ये की ज्या सिनेमाला ते चालले किती हा वेगळा मुद्दा आहे, परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं आपण ते महत्वाचे आहेत. त्याचा एक सिनेमा म्हणजे श्यामची आई होता, मग त्यांना राष्ट्रपतीचं काय कमळ वगैरे मिळालं असेल, आणि दुसरा अर्थात महात्मा ज्योतिराव फुले यांचा होता. हे अत्यंत मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हे लक्षात घ्या, म्हणजे साने गुरुजी आणि महात्मा फुले
ह्यांना मी महाराष्ट्राच्या एक वेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व करणारे लोक मानतो मराठी संस्कृतीचं. आणि दोघांच्या याच्यामध्ये पाहतो, म्हणा साने गुरुजी आणि यांचा काय संबंध फुल्यांचा, तर साने गुरुजींनी नेमकं जे आईच्या स्थानावरती स्थानाकडे लक्ष वेधलं तेच महात्मा फुल्यांनी वेधलेलं आहे. मग त्याचं तपशील सांगायला आपल्याकडे वेळ नाही, तर म्हणून मी एक महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मला सांगावा असं वाटतो की ते बरोबर अत्र्यांच्याकडनं प्रगट झालं आणि त्यांना पुरस्कार वगैरे मिळाले. तर हे साधारणपणे आपण 50 दरम्यानची गोष्ट, जेव्हा भारत प्रजासत्ताक झालं, घटनेचा अंमल झाला, बाबासाहेबांनी फार महत्वाचं काम केलं या सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचाच तो मला म्हणूयात की एक आविष्कार आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना करण्यामध्ये जो रोल महत्वाचा उचलला तो फारच महत्वाचा आहे. असो, त्याही तपशिलात जायला आपल्याला आता वेळ नाही. पण मग आता त्या काळामध्ये म्हणजे 50 ते आता 60 म्हणूयात आपण, एक दशक हे युनिट धरूया, या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरामध्ये होती आणि काँग्रेसला विरोध करणारे विरोधी पक्ष सुद्धा जोमात होते. म्हणजे विजय काँग्रेसचा होत होता प्रत्यक्ष याच्यामध्ये निवडणुकांमध्ये, पण कम्युनिस्टांची चळवळ जोरामध्ये होती आणि एकीकडे कम्युनिस्ट आणि दुसरीकडे सोशलिस्ट यांच्यात प्रसार होती एक प्रकारे की खरे डावे कोण वगैरे वगैरे. ही ही आपण त्यावेळेला कॉम्रेड डांगेंसारखे लोक होते, एस एम जोशींसारखे लोक होते आणि मधूनच अचानक शेतकरी कामकरी पक्ष स्थापन झाला होता बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा, की जो फुले आणि मार्क्स या दोघांची प्रेरणा एकत्र करून पुढे वाटचाल करायची त्याची आकांक्षा वगैरे वगैरे होती. पण महत्वाचा मुद्दा मला काय वाटतो, सांस्कृतिक विचार करतो मी तेव्हा, की या काळात या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी कलापथक पुढे आणलेले आहेत आणि या कलापथकांनी खूप चांगले नट लेखक दिग्दर्शक दिले. अगदी निळू फुलांचं नाव तर आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे, फार दिवस झाले नाहीत त्यांना जाऊन, हे असे पुढे आले आहेत या काळामध्ये. आणि या जसं पूर्वीच्या काळात मराठी रंगभूमीनं स्वातंत्र्याच्या चळवळीला हातभार लावला, तसं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला या मंडळींनी हातभार लावलेला आहे कलापथकाच्या माध्यमातून. आणि मग तिथे काही भानगडे होत्या, म्हणजे कसं की आता तमाशाचा उल्लेख झाला मागाशी सुधाकररावांनी केला, बरोबर आहे, पण त्या काळात तमाशावरती बंदी आणली होती हे किती लोकांना माहिती आहे. मुरारजी देसाई हे फार स्वतःला प्युरिटन मानायचे, म्हणजे दारूबंदीच्या बाबतीत तर ते प्रसिद्धच होते, पण तमाशामध्ये अश्लीलता असते म्हणून त्यांनी तमाशावरती बंदी घातली होती. ती उठवण्यासाठी बराच प्रयास करावा लागला, ती उठली शेवटी वगैरे वगैरे, तो वेगळा वेगळा मुद्दा आहे. तर हे 50 ते 60 हे जे दशक आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे दशक आहे. आणि मग या काळामध्ये आणखीन मराठी संस्कृतीतल्या कुठल्या एका गोष्टीला उत्तेजन मिळालं या चळवळीमुळं, मराठी लोकांच्या मध्ये जेव्हा एका बाजूला नाटकं रंगात येत होती, त्याच वेळेला व्याख्यानबाजी म्हणूयात आपण, म्हणजे हा शब्द चांगला बाजी हा शब्द चांगल्या अर्थाने घेत नाहीत लोक, परंतु मी आपला चांगल्या अर्थाने वापरतो, व्याख्यानाची मराठी माणसाला फार चटक होती. ठिकठिकाणी व्याख्यान म्हणजे पुण्यातून सुरुवात झाली त्याची, पण ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं होतं. मोठमोठे वक्ते, म्हणजे आता मी ज्यांचं नाव सांगितलं आचार्य अत्रे, ते वक्ते म्हणून गाजले. त्या पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठे वक्ते होते, ते अमरावतीचे खापर्डे होते, नंतर पुण्याचे भोपटकर होते, सावरकरांचं वक्तृत्व तर सगळ्यांनाच असं मोहित करणार असायचं, संमोहित करणार असायचं. तर वक्तृत्व हा एक मराठी संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे असं मला माझ्या असं लक्षात येते. तर हे असं साधारणपणे आपल्याला दिसतंय 50-60 पर्यंत चाललं. संगीत रंगभूमी जवळजवळ मागेच पडली, म्हणजे जरी ललित कलादर्श वगैरे लोकांनी थोडेफार प्रयत्न केले असतील 60 नंतर सुद्धा, मग ते आपले गोखले असतील लोकसत्ताचे संपादक आणि त्यांनी विचारांनी केला प्रयत्न काही संगीत नाटक पुढे आणण्याचा, भालबा असतील इकडे हे करणारे, पण ठीक आहे, म्हणजे ते काही फारसं झालं नाही. तर हा साधारणपणे 50 ते 60 हा सांगू शकतो आपण. 60 मराठी माणसाला त्याच्या भाषेचं राज्य मिळालं म्हणून तो तिथून एक वेगळा टप्पा सुरू होतो. तर तो जो टप्पा आहे आणि तो यशवंतराव चव्हाणांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राची घडी बसवली हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि त्यांच्या ते स्वतः अतिशय बहुश्रुत वेल रेड ज्याला म्हणतो आपण, अतिशय वाचणारे विचार करणारे असे प्रगल्भ राजकारणी होते. केवळ सत्ता चालवायची राजकीय पक्षाच्या माध्यमातून हे त्यांचं ध्येय मर्यादित कधीच नव्हतं, तर
त्यांनी महाराष्ट्राला एक ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे, त्या पसायदानात त्यांनी एक गोष्ट मागितलेली आहे, त्या पसायदानाच्या आधारावरती त्यांनी महाराष्ट्राची राजकारण करायचं ठरवलं होतं, हे तुम्हाला मी सांगतो. परत मला तपशील सांगायला आता वेळ नाही म्हणून मी ते टाळतो. तर ही गोष्ट सत्य आहे. त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये ही गोष्ट आली की महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना, की हे सुद्धा शासनकर्त्यांचं काम आहे, हे नुसतं लोकांच्या वरती सोडून द्यायचं नाहीये. म्हणजे शासनाचं काम फक्त सेन्सॉर बोर्डापुरतं मर्यादित ठेवायचं असं नाही. लोकांनी काय करू नये, काय दाखवू नये, काय बोलू नये हे सेन्सॉर बोर्ड सांगतं, पण काय करायचं मग नेमकं ते करण्यासाठी उत्तेजन कुणी दिलं पाहिजे तर ते शासनाचंच काम आहे ना. तर ते यशवंतरावांनी केलं आणि त्यावेळेला त्यांच्या पुढे नक्कीच काही प्रमाणामध्ये नेहरूंचं मॉडेल असणार, कारण नेहरूंनी साहित्य अकादमीची स्थापना केली होती, कला अकादमी तिथे दिल्लीमध्ये निर्माण केली होती आणि त्याच्यामध्ये आपल्या मामा वरेकरांचा मोठा हात होता. तर मामांचे आणि नेहरूंचे संबंध फार चांगले होते. आता मामांनी खऱ्या जरी गोष्टी सांगितल्या ना लोकांना, तरी लोक ते खोट्या म्हणून टिंगल करायचे, सांगायचे की मामा थापा मारतात. आता त्यातला आपण 50% काय म्हणूया त्याला घसारा काढू, सोडून देऊ, ते 50% तरी खरे असतील ना. आणि त्या 50% खऱ्या असल्या तरी त्या खूप महत्वाचे आहेत, हे मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने. तर ते असो. तर मग 60 मध्ये निर्मिती झाली. त्या निर्मितीमध्ये महाराष्ट्राची आचार्य आचार्यांच्या सुद्धा वक्तृत्वाचा आणि त्यांच्या वृत्तपत्र चालवण्याच्या मुद्द्याचा फार महत्वाचा समावेश आहे आणि महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी तिथे केलेलं आहे. 60 नंतरही त्यांनी महत्वाची काही नाटकं लिहिली. ते नाटककार म्हणूनही प्रसिद्ध होतेच. 60 नंतर सिनेमा नाही काढले त्यांनी, ते दोन काढले शेवटी तेच. त्याच्यानंतर सिनेमाच्या भांगडत नाही पडले, परंतु नाटकं ते तो मी नव्हेच गाजलेलं नाटक होतं, डॉक्टर नावाचं एक, त्यांचं दुसरं वगैरे वगैरे, त्या तपशिलात परत मी जात नाही. पण एक महत्वाचा मुद्दा मी व्याख्यानांच्या बद्दल सांगत होतो. आणि मग 60 नंतर यशवंतराव चव्हाणांनी एक सांस्कृतिक धोरण, ज्याला म्हणता येईल एक प्रकारचं, ते दिलं आणि राज्य आणि सांस्कृतिक व्यवहार यांचा एक सांस्कृतिक व्यवहार मंत्री कुणीतरी जिथे असतो त्याच्याकडे तो असतो वगैरे वगैरे वगैरे. तर ती त्या पद्धतीने वाटचाल चालत आहे. आता ते कितपत गांभीर्याने सरकार घेत असतं किंवा लोकांना तरी त्याचं किती महत्व वाटतं हे आपण मुद्दे सोडून देऊ. त्या त्या काळामध्ये काही त्याच्या फ्लक्च्युएशन होत असतात, पण मला असं वाटतं की हा एक शासकीय सुद्धा भाग आहे सांस्कृतिकरणाचा, संस्कृतिकरणाचा, याचाही आपण याची आपण दखल घेतली पाहिजे. असो. तर मग ते राज्य आपलं निर्माण झालं, आपण त्याप्रमाणे पुढे वाटचाल करीत राहिलो. या सगळ्या काळामध्ये विशेषतः मुंबईचा जर आपण विचार केला, कल्पना करा तुम्ही, तर त्याच वेळेला एक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जे एक वेगळ्या पद्धतीने स्वतःकडे पाहत होतो किंवा त्याचा एक काय म्हणूया त्या स्वातंत्र्याची नशा वगैरे शब्द वापरणार नाही आपण, पण मग काय म्हणता येईल की जी एक 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 भूल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जसं की काही गोष्टींच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं अशा याच्यामध्ये, की आता चला आपलं राज्य झालं, आपण स्वतंत्र झालो, मग काही सामाजिक गोष्टी असतील, काही आर्थिक गोष्टी असतील, त्यांच्याकडे थोडी जुळे जात होते. तर हळूहळू लोक तिकडे पाहायला लागले, मग त्याच्यातनं प्रादेशिक अस्मितांचा उदय झाला. म्हणजे उदाहरणार्थ त्याच काळामध्ये मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. तर शिवसेनेच्या स्थापनेच्या अगोदरचा काळ जर आपल्याला पाहून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुम्हाला भाऊपाद्यांच्या कादंबऱ्या पाहाव्या लागतील. भाऊपाद्यांच्या कादंबऱ्या म्हणजे कोणते, वासुना काय आहे, नंतर राडा आहे. तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की कम्युनिस्ट पक्ष एक जागतिक तत्वज्ञान घेऊन चाललेला असतो आणि स्थानिक गोष्टींकडे दुर्लक्ष होत. मग त्या स्थानिक प्रश्न घेऊन शिवसेना पुढे आली आणि शिवसेना पुढे आली ती मराठीपणाचा घोष करीत पुढे आली, मराठी माणसाचं नाव घेत पुढे आली. त्यामुळं खरं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारांची फार मोठी जबाबदारी शिवसेनेवरती आहे. मराठी माणसांना नोकऱ्या मिळवून देणं, त्यांना उद्योग व्यवसायासाठी उत्तेजन देणं हा तर मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर मराठी पण मराठी बाणा नावाची जी गोष्ट असते, अर्थात सुरुवातीच्या काळात कितीतरी वर्ष शिवसेनेकडे सत्ता नसल्यामुळं त्या बाबतीत ते फारसे काही करू शकत होते असं मला वाटत नाही. पण तरी देखील उदाहरणार्थ मराठी सिनेमांना जर चित्रपटगृह मिळत नसेल तर निश्चितपणे शिवसेनेच्या मंडळीने दबाव आणून ते मिळवून दिलेले आहे. म्हणजे ह्याला आपण एक सांस्कृतिक व्यवहारच म्हटलं पाहिजे आणि तो निश्चितपणे महत्वाचा आहे. पण हा आपल्याला मग पहिल्यांदा शिवसेनेचा उदय आहे. मग शिवसेनेचा उदय होत असतानाच त्या काळामध्ये दलित पॅन्थरचा उदय झाला. ही एक सांस्कृतिक घटना आहे. दलित पॅन्थर ही फक्त राजकीय चळवळ नाही. आपण जर पाहिलं उदाहरणार्थ त्याच्या अधोरविजांना म्हणतो आपण नामदेव ढसाळ, नामदेव ढसाळ हे महाकवी होते.
त्यांनी या सगळ्या आंबेडकरी चळवळीला एक वेगळी एक वेगळं डायमेन्शन प्राप्त करून दिलं. मग त्याच्यात बाकी काही गोष्टी झाल्या ज्या ज्याचं वर्णन करताना आपण राडे वगैरे करतो, खुद्द नामदेवला जो शब्द आवडायचा त्यांच्या आत्मनिवेदनामध्ये ठिकठिकाणी ते शब्द राडा केला मग केला वगैरे वगैरे. पण मग तिथे शिवसेना आणि पॅन्थर यांचीही मग थोडीफार चकमक झालीच मुंबईमध्ये. अर्थात शेवटी नामदेव ढसाळ हेच शिवसेनेमध्ये गेले, तो वेगळा मुद्दा म्हणून आपण सोडून देऊ. पण सांगायचा मुद्दा असा की 60 ते 70 हे जे दशक आहे त्या दशकामध्ये असे लोक खूप चाचपडत होते. म्हणजे दलित पॅन्थर हा एक वेगळा आविष्कार दिसतो आपल्याला, परंतु त्याचबरोबर बहुपाध्यांच्या जर कादंबऱ्या पाहिलं तर आपल्याला एक आणखी वेगळा की त्या काय जगण्याचं काय प्रयोजन आहे. बंकस शब्द त्यावेळेला प्रचलित झाला की जीवन तुमचं एक निरर्थक आहे, फारच लाईटली घ्या ते, त्याच्यात काही नसती भांगड काय त्याला आपण म्हणतो वगैरे वगैरे ध्येय धोरण वगैरे वगैरे. जिथं माणसाला या समाज व्यवस्थेमध्ये 2 वेळाची पोटाची भ्रांत पडते मग तिथे बेकार तरुण निर्माण होतात. मग ते फक्त त्या नाक्यावरती बसून बिड्या फुंकायच्या, जाणाऱ्या येणाऱ्या मुलींची टिंगल करायची, हे असं सोयीरपणाने चाललेलं. आणि अर्थात याला एक जागतिक पॅरादल सुद्धा आहे, तिकडे अमेरिकेत देखील त्याच काळात अशाच गोष्टी घडत होत्या. बिटल्स नावाची जी गोष्ट निर्माण झाली मग ते काय वगैरे 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 खूप त्याच्यात गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, त्या जागतिक स्तरावरती आपण त्यांना बघू शकतो. तर हे अशा पद्धतीने 60 ते 70 दशक आपल्याला याच काळामध्ये बघा. 70 दरम्यान पुढे थोडस गेलो आपण, आपल्याला असं दिसेल की एक रंगभूमीला वेगळी दिशा मिळाली. आपले विजय तेंडुलकरांचं नाव अर्थपूर्ण होत या काळामध्ये, एक वेगळ्या प्रकारची नाटकं घेऊन ते पुढे आले. आणि मग त्याच्यामध्ये विशेषतः गाजलेली नाटकं म्हणजे घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, ही आपल्याला माहिती आहेत. सखाराम बाइंडर सोडा, पण ते घाशीरामने एक वेगळाच फॉर्म दिला तुम्हाला, नृत्य नाट्य रंगभूमीवरती आणलं एक प्रकारचं. मग ते कुणी ब्रेस्टच्या प्रभावाने आणलं, कुणी काय केलं वगैरे वगैरे, या तपशिलाच्या गोष्टी ते नाट्याचे अभ्यासक सांगतील. पण संगीताने नृत्य यांचा असा उपयोग व्हायला पाहिजे, कारण महाराष्ट्र तसं नृत्यात मागे पडलेला आहे, संगीतात पुढे असता तरी नृत्यात मागे पडलंय. त्याचा एक जर काढायचं असेल बॅकलॉग भरून तर ते असं तुम्हाला लोकांच्या समोर न्यायला पाहिजे. तर ते काम निश्चितपणे त्या नाटकाने झालं. मग त्या नाटकावरून बरेच राडे झाले, त्यांना आक्षेप घेतले गेले. नाना फडणीसांचं चरित्र हरण कोणी म्हणायला लागलं ते ब्राह्मणांच्या विरोधामध्ये आहे. मग तेवढाच परदेश दौरा निघाला, मग हे लोक म्हणायला लागले की कसे जातात परदेशी बघतो. तर पवार साहेबांनी गनिमी काव्यांनी त्यांना तिकडं जर्मनीला वगैरे महोत्सवात न्यायची त्यांची व्यवस्था केली. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राची संस्कृती किती असायचं भाग आहे लक्षात घ्या. तर असं आपल्याला पाहता आलं पाहिजे. पुढे आणीबाणी आली, ही 70 पुढची गोष्ट आहे. आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी झाली, मग त्याच्या विरुद्ध साहित्यकारांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला. त्याच्यात दुर्गाबाई पुढे होत्या खूप. दुर्गाबाई ह्याच त्याच्या हिरो झाल्या, त्या सगळ्या मुव्हमेंटचा चेहरा झाल्या. पुढे सत्तांतर झालं, आणखीन काही काही गोष्टी झाल्या. मग परत एकदा काँग्रेस सत्तेवरती आलं, इंदिरा काँग्रेस ज्याला म्हणतो आपण. मग 80-85 आपल्याला इंदिराजींची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान झाले. हे जे 80 ते 90 हे जे दशक होत मला असं वाटतं की ते एक प्रकारे असं काय म्हणत त्याला, त्याच काळात त्या खलिस्तानच्या चळवळी वगैरे वगैरे या गोष्टी दिसल्या आपल्याला. जागतिक पातळीवरून जरी पाहिलं आपण तरी एक थोडस डिस्परेट करणार अशा प्रकारचं ते मानता येईल. आणि त्याचा सुद्धा प्रभाव काही आपल्या सांस्कृतिक वाटचालीकडे वाटचालीवरती झालेला आहे का हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि असे पुरोगामी चळवळ जिला म्हणतो आपण, तिचे असे फ्रॅक्शन होत गेले, तुकडे तुकडे होत गेले. विशेषतः त्या काळात डाव्यामधले परत कम्युनिस्ट आणि समाजवादी हे लोक आपल्याला त्यांनी वेगळे. आणि पुढे मग 90 याच्यामध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला एक अतिशय वेगळा अनुभव मिळतो या सगळ्या विश्वामध्ये. तो काय मिळतो, कारण जागतिक घडामोडींचं जे सेंटर होतं घटनांचं, 2 सेंटर्स होती, एक अमेरिका आणि एक रशिया. तर रशियाचा एक विचार होता मार्क्सवाद ज्याला म्हणतो आपण, तो अंमलात आणताना रशियाला अपयश आलं हे मी तुम्हाला सांगतो.
आणि रशियाचं पतन झालं, विघटन झालं हळूहळू. आणि त्याच दरम्यान इकडनं ज्याला जागतिकीकरण वगैरे 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 म्हणतो आपण, मुक्त अर्थव्यवस्था या उदारीकरण वगैरे वगैरे या गोष्टी पुढे आल्या, आणि त्यामुळं या सगळ्या क्षेत्रात प्रचंड उलथापाल झाली. म्हणजे खरं तर फार अगोदर अॅडॉर्नो वगैरे लोक म्हणत होते क्रिटिकल थिअरीचे की एक इंडस्ट्री आहे, कल्चर हीच एक इंडस्ट्री आहे. पण ते बऱ्याच लोकांना तेव्हा खरं नव्हतं वाटत, ते काही एक स्वायत्तता आहे असं चित्र लोकांच्या डोळ्यांपुढे होतं. पण 90 नंतर खरोखर त्या सगळ्या याचं रूपांतर, प्रत्येक घडामोडीचं रूपांतर, म्हणजे माणसाच्या प्रत्येक कृतीचं रूपांतर इव्हेंटमध्ये व्हायला लागलं. आणि सांस्कृतिक व्यवहारांचं सुद्धा कमर्शियलायझेशन झालं, आणि विज्ञान तंत्रज्ञानामुळं म्हणजे जर तुम्हाला कॉम्प्युटरच्या सहाय्याने चित्र काढता येत असतील उदाहरणार्थ, तर मग चित्रकाराचं काय? विज्ञान म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कुणीही माणूस चांगले फोटो काढू शकायला लागला, मग फोटोग्राफी नावाची जी एक कला आहे तिचं काय? अनेक सांस्कृतिक समस्या निर्माण होतात. आता त्याच्यावरती उत्तरं काय लगेच मिळत नाहीत. अहो शेवटी माणूस आहे ना, हा ट्रायल अँड एररनीच जगत असतो. माणूस हा नेहमी ट्रायल अँड एरर ज्याला म्हणतो आपण, त्यांनी जगत असतो. आणि त्याला मिळतात त्याच्या प्रश्नाचे प्रश्न निर्माण होतात, प्रश्नाची उत्तरं शोधता येतात. त्या उत्तरांमुळे असं वाटतं की अरे हे मिळालं उत्तर आपल्याला, पण तेवढ्या त्या उत्तरातून सुद्धा नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या काळामध्ये. त्याच काळामध्ये आपण बघतो की हळूहळू म्हणजे खर तर 70-80 दशकात ते सुरू झालं, 70 नंतर स्त्रीवादी चळवळ सुरू झाली. स्त्रियांच्या म्हणून एक काही वेगळ्या मागण्या म्हणा किंवा काय, सुरुवातीच्या काळात लोकांनी गंभीरपणे घेतलं नाही, किंवा ते काहीतरी मागतात त्यांना द्या वगैरे वगैरे. मग त्याला काय नेमकं म्हणायचं, वुमन स्लीप म्हणायचं की आणखीन काय म्हणायचं. पण एक स्वतंत्र अशा प्रकारची ती मुवमेंट आहे, तिचा एक जगण्याकडे पाहण्याचा, मानवी आयुष्याकडे पाहण्याचा, मानवाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्हाला आठवत असेल की त्या काळात मुलगी झाली हो नावाचं एक नाटक खूप महिलांनीच पुढे आणलेलं नाटक, ते खूप चाललं. आणि त्यातलं एक अंतर्गत तुम्हाला गोष्ट सांगतो. आता ते चाललं त्यावेळेला हा कॉन्फ्लिक्ट होताच, कारण कम्युनिस्ट तेव्हाही जोरात होते आणि त्यांच्यात वाद व्हायला लागला की मुलगी झाली हे मध्यमवर्गीय कंसात परत किंवा कोर्टमध्ये ब्राह्मणी जाणीवेचं नाटक आहे. म्हणजे इव्हन चळवळीच्या डाव्या चळवळीच्या अंतर्गत ब्राह्मणी आणि अब्राह्मणी अशा प्रकारच्या सीमारेषा लोक घालायला लागले. त्याच काळात आपल्याला आपण बघतो की शरद पाटलांनी एक वेगळ्या प्रकारची मांडणी केली या सगळ्या डाव्या चळवळीची. त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्त्रीवाद पण अनुसूचित होता. तर फिरायला जायला परत वेळ नाही, आपल्याला 10 मिनिटात संपवायचं सगळे. पण मग मला असं वाटतं की तिथे आपल्याला एक ही एकदा मधल्या काळामध्ये जी व्यापक तत्वज्ञानाच्या आधारे आपण या इथल्या क्षुल्लक म्हणता येतील अशा ज्या गोष्टी होत्या, ते क्षुल्लक नव्हत्या खरं तर, महत्वाच्याच होत्या, परंतु आपण त्यांचं फुटकळीकरण करून टाकलं. त्याच्यातली ही गोष्ट आहे जात. आणि त्याच्यानंतर आपण बघतो की 90 नंतर जेव्हा जागतिकीकरण सुरू झालं, तेव्हा आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे मार्ग लोक शोधू लागले, त्याच्यातला एक सोपा मार्ग शॉर्टकट म्हणजे हा जातीचा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जे 100 वर्ष आपले प्रयत्न चाललेले होते की हे घालवलं पाहिजे, हे गेलं पाहिजे, किंवा गेले असं गृहित पण धरलं लोकांनी, त्या जाणीवा 90 नंतर परत मला असं वाटतं की यांना त्या प्रकारे पुढे यायला लागल्या. त्याचा याच्याशी कसा संबंध जोडायचा नेमका संस्कृतीशी, पण तो आहे हे नक्की झालं. म्हणजे कसं की उदाहरणार्थ अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ही एक कल्पना पुढे आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे विचार सुरू झाले, मग आता त्या अब्राह्मणीमध्ये परत ओबीसी वगैरे ते म्हणायला लागले आमची काहीतरी वेगळी आहे, काय म्हणायचं त्याला, अस्मिता संस्कृती वगैरे वगैरे वगैरे. मग हे सगळं चालू असताना एक साहजिकच आहे की परत या सगळ्या फुटणाऱ्या विखुरणाऱ्या शक्तींना जर एकत्र बांधायचं असेल, ते देश म्हणून बांधता येत नाही, ते कुठल्या तरी साम्यवादी वगैरे तत्वज्ञानात मांडता येत नाही, मग ते काम करण्यासाठी धर्म, ती पोकळी भरून काढण्यासाठी धर्म जर पुढे आला,
तर ते इतिहासाला धरूनच आहे ना, ते कोणाला आवडो किंवा नाही आवडो. मग त्याच्यातनं एक हिंदुत्वाचा जो मुद्दा पुढे येतो, हिंदुत्ववादी पक्ष पुढे येतो, हिंदुत्ववादी पक्ष निवडणुका जिंकू लागतो, राज्य करतो, ही प्रक्रिया 90 नंतरच सुरू झालेली आपल्याला दिसते. तर धर्म आणि संस्कृती हा एक वेगळा विचार आहे, लक्षात घ्या. या सगळ्या डाव्या प्रोग्रामची चूक काय झाली की त्यांनी धर्म नावाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. हे म्हणले धर्म म्हणजे गेला काय, पारंपरिक बुरसटलेले असतात वगैरे वगैरे विचार, पण ते असतो, तो त्याचं अस्तित्व असतं, त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणून नारायण सुर्वेंची एक कविता आहे, त्याच्यामध्ये काय होणार आहे पुढच्या शतकामध्ये, जाहीरनामा वगैरे त्यांनी काढला. तर आता म्हणले काय नाही, सगळं गेलं. धर्म हे एक कुलंग म्हणजे एक कुत्रे सारखं इतकं फुटकळ करून टाकलं त्याला. तसं नाहीये, प्रत्यक्षात तो एक फोर्स आहे. त्या फोर्सच त्याचप्रमाणे जाती व्यवस्थेची गोष्ट सांगतो तुम्हाला, नाही विचार करता आला नीट लोकांना. म्हणजे आता उलट झालंय, आता आता उलट म्हणजे 90 नंतर प्रक्रिया सुरू झाली. मग परत 2000 मागे पुढे आणखीन वेगवेगळ्या जातींच्या संघटना पुढे आल्या. मग मध्ये महाराष्ट्रात एक जेम्स लेनचं प्रकरण निघालं. मग त्यात सगळ्या या गोष्टीला एक वेगळी दिशा, वेगळ्या कलाटण्या मिळाल्या. आणि तुम्हाला आता असं दिसेल की जणू काही जातवाईज संस्कृती आपण सांगायला लागलो. मग ते ठराविक सण असतात जाती जातींचे, ठराविक पक्वान्न असतात, ठराविक पोशाख असतो, त्यांचं उदात्तीकरण करतो आपण. आता संस्कृती टिकवण्यासाठी हे ठीक आहे, त्याच्याबद्दल काही आपल्याला आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण आपण उलट त्या त्या गोष्टींच काय सार्वत्रिकीकरण करायला पाहिजे की हे आमच्याकडे तुम्ही या आणि तुम्ही खा, असं होत नाही. ते फक्त सणा समारंभाला खायचं आणि हिरवी आपण मॅकडोनाल्ड वगैरे अमुक तमुक गोष्टीच्या मागे लागलेच असतो. जागतिक पातळीचे पदार्थ येतात आपल्याकडे, त्याचाही उल्लेख झाला. आणि मग कुठेतरी कन्सोलेशन म्हणून एकदम पाठी येते, आपण खुश होऊन जातो, अरे वा वा वा, इथे आता पिठलं मिळतं का, वा छान झालं. मग खाद्य संस्कृती अशी जोप असायची. त्याच्यामुळे आता आपण एका आवर्तामध्ये सापडलेलो आहोत. ते अस्मितेचा आवर्त आहे, आयडेंटिटीचा आवर्त आहे, जागतिकीकरणाचा रेटा, असं मग शेटके सर म्हणाले ना, खरी गोष्ट आहे. पण बाहेरून कोणी रेटत नाही आपल्याला, आपण ते स्वतःहून घेतलेले आहे. म्हणजे काय ते खेळे द्युतकर्म मग बोंबले जुलूम, तर तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. त्या द्युतकर्मात भाग घ्यायचा, हरायचा आणि मग म्हणायचं की आमच्यावरती जुलूम झाला, असं नाही. त्याचे सगळे नियम माहिती असतात तुम्हाला. तसे हे जागतिकीकरणाचे नियम माहिती आहेत सगळे, अर्थव्यवस्थेचे नियम माहिती आहेत. मग ते कितपत त्याच्यात भाग घ्यायचा, कसं हच्च राखून त्याच्यामध्ये वावरायचं, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे ना. तर कुठेतरी आपल्याला, मला असं वाटतं की आपल्या संस्कृती संबंधी काय एक आस्था नावाची गोष्ट ज्याला म्हणतो आपण, ती निर्माण होईल. आणि आपण म्हणू शकू की या सगळ्या रेट्यामध्ये सुद्धा आपण आपली सांस्कृतिक अस्मिता, की जी पहिल्यांदा त्याचा उच्चार मी तुम्हाला सांगतो, हा महाराष्ट्रपणाचा उच्चार हा राजारामेश्वरी भागवतांनी पहिल्यांदा केलेला आहे. की या सगळ्या गोष्टींना पूर्ण उरून जाती भीती ज्या काय असतील, त्या धर्म अमुक, एक आमचं मराठपण नावाची एक गोष्ट आहे. मला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रामधल्या ज्यू लोकांनी सुद्धा मराठीत वर्तमानपत्र चालवलेली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांनी धर्माचा प्रचार करण्यासाठी कीर्तन सुद्धा केली आहेत. हा टिपिकल मराठी फॉर्म आहे ना अशा प्रकारचा. हे आपण लक्षात, मला असं वाटतं की घ्यायला पाहिजे. आणि ज्यांनी या संस्कृतीची मीमांसा केली त्याच्यातली काही नावं तर मला सांगितलंच भाग आहे. मराठी संस्कृतीची, मराठीपणाच्या अलीकडच्या काळामध्ये दिलीप पुरुषोत्तम चित्रे आहेत, भालचंद्र नेमाडे आहेत. आणि या सगळ्या विचाराला शेवटी तुम्हाला फायनली सांगतो, शेवटचा मुद्दा माझा, की जागतिकीकरणाच्या दरम्यान म्हणजे त्याच्या आधीपासून ती चर्चा होती, एक पोस्ट मॉडर्निझम नावाची गोष्ट पुढे आली. त्याचाही एक परिणाम या सगळ्या क्षेत्रांच्या वरती, म्हणजे कला वगैरे सगळ्यांच्या वरती होतोय. त्या मानाने आपल्याकडे अजून ते यायचंय, ते नीट आलेलं नाही, अर्ध कच्चं आलेलं आहे, परंतु तिकडे एक मोठी वेव येऊन गेली, ती आपल्याकडे अजून यायची आहे. म्हणजे तिसरं सुद्धा आपल्याला आणखीन एका संकट बंधन नाही मी, परंतु एक वेगळ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी दिलेल्या वेळात सांगायचा प्रयत्न केला, आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, आपले आभार मानतो. विद्यापीठाने आणि अध्यासनाने मला या कार्यक्रमासाठी बोलावलं. शहीद भगतसिंगांना या निमित्ताने मी श्रद्धांजली वाहू शकलो याचंही मला समाधान आहे. आणि त्या सगळ्यांसाठी मी आपला आभारी आहे, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. महाराष्ट्राची स्वातंत्र्यानंतरची सांस्कृतिक वाटचाल खरं तर हा पट खूप मोठा आहे आणि यातील अतिशय सूक्ष्म असे पैलू या विषयाची असणारी अंग आपण अतिशय उत्तम पद्धतीने आमच्या समोर मांडलेली आहे. अगदी भाषा, नाटक, संगीत, चित्रपट, राजकीय पक्षांच्या माध्यमातून निर्माण झालेली कलापथ्य, अभिनयासारखी असणारी कला असेल किंवा भाषण कला असेल, या कलांच्या सोबतच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या अनुषंगाने टाकलेली पावलं, यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये सांस्कृतिक दृष्टिकोनातून शरद पाटील यांनी केलेली मांडणी असेल, या सर्व बाबी अतिशय उत्तम पद्धतीने आपण मांडलेल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना माहिती आहे की भालचंद्र नेमाडेंच्या चांगदेव चतुष्ट्याच्या संदर्भामध्ये विचार केला जायचा, परंतु आज आपण जी काही मांडणी केलेली आहे आणि आपण सांस्कृतिक संदर्भामध्ये जे चिंतन, मनन आणि लेखन केलंय त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाचं सांस्कृतिक चतुष्टय आपल्या माध्यमातून आमच्या समोर आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांच्या समोर असेल ही नवी माहिती आम्हाला प्राप्त झाली, याबद्दल मी या ठिकाणी आपले आभार मानतो. आणि यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यापीठाच्या कुलसचिव आदरणीय प्राध्यापक मॅडम यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मार्गदर्शन करावं. सूर्यवंशी मॅडम. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र द्वारा आयोजित भारतीय संजय गायकवाड सर आपला बंद करा माईक. विभागातील इतर सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, त्याचबरोबर शहरातले उपस्थित मान्यवर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं जॉईन आहेत, तुम्हा सर्वांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करते. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं सर्वांचं मी स्वागत करते. मोरे सरांनी एवढा मोठा उहापोह केलेला आहे, अगदी तुकाराम महाराजांपासून ते आजची जी काही करंट परिस्थिती आहे इथपर्यंत सरांनी आपल्याला आणून सोडलेलं आहे. जसं सरांच्या भाषणामधले झालेले काही महत्वाचे टप्पे या ठिकाणी मी थोडंसं उद्बोधन करेल आणि माझ्या भाषणाकडे मी जाईन. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची सरांनी दखल घेतलेली आहे, त्यावरून त्यांनी माणसाची जीवनशैली कशी निर्मित होते आणि संस्कृती कशी तयार होते, संस्कृती हा शब्द किती व्यापक अर्थाने आहे याचा अर्थ आज या ठिकाणी मला समजला की छोट्या छोट्या या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा अगदी सहजतेने सर तुम्ही हे मांडलेलं आहे. त्याचबरोबर माणसाचं जगणं आणि माणुसकी किंवा इतर गोष्टी ह्या सर्वातून सुद्धा संस्कृतीचं कसं दर्शन होतंय, संस्कृतीचं दर्शन होत असताना शास्त्रीय संगीत असो, नाटक असेल, लेखन असेल, वाचन असेल, वक्तृत्व असेल, संगीतकार असेल, ह्या सगळ्यांना सहजतेने या सर्व टप्प्यांवर सरांनी सहज असा स्पर्श केला आणि सर पुढे गेलेले आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या कारकिर्दीचाही उल्लेख सरांनी केला, त्याच्यावर आवर्जून उहापोह केला. साहित्य आणि संस्कृती याची पुरेपूर जाण असलेली
एक व्यासंगी असं व्यक्तिमत्व मोरे सरांचं या ठिकाणी मला जे थोड्या काळामध्ये दिसलंय असं व्यासंगी व्यक्तिमत्व या ठिकाणी सर तुम्ही सर तुमचं आहे आणि तुमचे मांडलेले विचार खरोखरच फार या आजच्या या अध्यासन केंद्राच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना तसेच आम्हालाही अगदी सत्यपणाची जाणीव देणार त्याचबरोबर सांस्कृतिकही सर्व जपून असं तुमचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी लाभ देईल. या ठिकाणी आता भगतसिंग जींवर बोलणार आहे. सिंह का नाम लेते ही इंसान को इंसान के अंदर बिजली सी चमक जाती है. भगत सिंह जी का जन्म 27 सितंबर 1907 में हुआ. लालपुर जिले के बंगा गांव में हुआ जो अब पाकिस्तान में है. उनका पैतृक गांव खटकड़ कला है जो ये गांव पंजाब में है. भगत सिंह जी का परिवार एक आर्य समाजी सिख परिवार है परिवार था. उम्र की 13वीं वर्ष में उन्होंने स्कूल छोड़ दी और अपना जीवन भारत की आजादी के लिए अर्पण कर दिया. चंद्रशेखर आजाद जी से पहली मुलाकात के समय जलती हुई मोमबत्ती पर हाथ रखकर भगत सिंह जी ने कसम खाई थी कि उनकी जिंदगी देश पर ही कुर्बान होगी और उन्होंने वो अपनी कसम पूरी कर दिखाई है. भगत सिंह जी पहले महात्मा गांधी द्वारे चलाए जाने वाले आंदोलन और भारतीय नेशनल कॉन्फ्रेंस के सदस्य. उसके बाद चंद्रशेखर आजाद के नेतृत्व में गठित हुई गदर दल के वो हिस्सा बन चुके. भगत सिंह जी को फिल्में देखने की और रसगुल्ले खाने का बड़ा शौक था. उनको वो बेहद पसंद था. राजगुरु और यशपाल के साथ भी जब भी मौका मिलता था वो फिल्में देखने चले जाते थे. चार्ली चैपलिन की फिल्में उन्हें बेहद पसंद थी. उस पर चंद्रशेखर आजाद बहुत गुस्सा होते थे. 17 दिसंबर 1928 को लाहौर के सहायक पुलिस अधीक्षक रहे अफसर जेपी सैंडर्स को भगत सिंह ने राजगुरु के साथ मिलकर उनको मार दिया. क्रांतिकारी साथी बटुकेश्वर दत्त के साथ मिलकर भगत सिंह जी ने ब्रिटिशों की सेंट्रल असेंबली के सभागृह में 8 अप्रैल 1929 को बम और पर्चे फेंक दिए. भगत सिंह क्रांतिकारी देशभक्त ही नहीं बल्कि एक अध्ययनशील, एक विचारक, कलम के धनी, दार्शनिक, चिंतक, लेखक और उच्च दर्जा के पत्रकार थे. उन्होंने 23 वर्ष की ये छोटी सी उम्र में फ्रांस, आयरलैंड और रूस की क्रांति के विषय का उन्होंने गहरा ऐसा अध्ययन किया. हिंदी, उर्दू, अंग्रेजी, संस्कृत, पंजाबी, बंगला और आयरिश भाषा के वो चिंतक रह चुके और विचारक रह चुके. भगत सिंह ये समाजवाद के पहले व्याख्याता थे. उन्होंने अकाली और कीर्ति ये दो अखबारों का संपादन भी उन्होंने किया हुआ है. 23 मार्च 1931 को आयु के 24 वर्ष के उम्र में अंग्रेजों ने उन्हें और उनके साथियों को लाहौर जेल में फांसी दे दी. मैं नमन करती हूँ ऐसे देशभक्त को. अर्ज है वो इश्क का आलम भी गजब रहा हो गया होगा वो इश्क का आलम भी गजब रहा होगा रांझा जिसमें भगत सिंह और हीर जिसमें आजादी रही हो. रांझा जिसमें भगत सिंह हो और हीर जिसमें आजादी रही हो. इतना कहकर मैं अपने शब्दों को यहाँ पूर्ण विराम देती हूँ. विशेषता शेणगे सर का मैं यहाँ पे आभार व्यक्त करती हूँ और यहाँ मैं रुकना पसंद करूंगी. धन्यवाद. थैंक यू सर. धन्यवाद मैडम. आपण अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत.
मी अधिक वेळ न घेता आजच्या या तिसऱ्या पुष्पाचे आभार मानण्याची विनंती प्राध्यापक डॉक्टर गोविंद बुरसे सरांना करतो. प्राध्यापक बुरसे सर, बुरसे सर, प्राध्यापक अर्जुन मोरे सर, मोरे सर आपण आभार मानावेत. मला वाटतं त्यांचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, काही हरकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, शहीद भगतसिंग अध्यासन केंद्र आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत संत साहित्याचे अभ्यासक तुकोबारायांचे वंशज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सदानंद मोरे सर यांनी गुंतलेला आहे. त्याबद्दल विद्यापीठ प्रशासन आणि अध्यासन केंद्राच्या वतीने मी प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्रशासन व्यवस्थेमध्ये सतत मग्न असून देखील आमच्या विद्यापीठाच्या कुलसचिव माननीय प्राध्यापक जयसी सूर्यवंशी मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषवलं आणि अतिशय महत्त्वाचे असे विचार मांडले, याबद्दल मॅडमचे देखील मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक राजेश करपे सर, तसेच सन्माननीय राजेश सूर्यवंशी सर यांचे देखील मी अध्यासन केंद्राच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील प्राध्यापक, महाराष्ट्रातील प्राध्यापक, अभ्यासक, विद्यार्थी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हे सर्वजण उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं असे अध्यासन केंद्राचे संचालक प्राध्यापक सुधाकर शेंडगे सर यांचे देखील मी या सत्रापुरते आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचं हे तिसरं पुष्प संपलं असं जाहीर करतो. उद्या चौथं पुष्प हे माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी हे स्वातंत्र्यानंतरचे भारतीय राजकारण या विषयावरती गुंफणार आहेत. आपण उद्या देखील याच प्रकारे उपस्थित राहावं अशी विनंती करतो. धन्यवाद. मोरे सरांचे मनपूर्वक आभार. हो धन्यवाद सर. हे युट्यूबवर वगैरे टाकणार आहेत ना? टाकणार आहे, टाकणार आहे. तुम्हाला पाठवतो सर, लिंक पाठवतो सर. धन्यवाद सर, धन्यवाद. मनापासून आभार. अत्यंत सुंदर मांडणी आपण केली, अत्यंत सुंदर मांडणी केली सर. थँक्यू सो मच. ओके ओके सर, थँक्यू. ओके.